आज भेटूया आर्चीच्या मैत्रिणीला, सैराटमधल्या अनिला. चला ऐकूया तिची खवय्येगिरी तिच्या शब्दात. वेलकम अनुजा, आज हमसफर डायरीच्या ब्रंचसाठी भेटलेली आहेस आम्हाला खूप दिवसांनी. बरोबर. आणि खूप दिवसांनी स्क्रीनवर दिसतेस तू. बरोबर आहे. सगळ्यात आधी सैराटचा अनुभव सांगू टाका मला, काय कसं सिलेक्शन झालं आणि काय? खरं तर आय एल एस लॉ कॉलेजमध्ये मी शिकायला होते आणि पुरुषोत्तम फिरोदिया तर आहेच पुण्यात, त्याचं खूप प्रस्थ आहे. तर असंच पुरुषोत्तमसाठी आम्ही 14 साली एक नाटक केलं होतं चिठ्ठी नावाचं आणि ते त्यावर्षी जिंकलं. आणि मग आम्हाला झालं हे नाटक एका स्पर्धेत जिंकलं, मग सगळ्या स्पर्धांमध्ये उतरवूयात. आणि आम्ही लोकसत्ता लोकांकिकाचंही त्यावर्षी पहिलं वर्ष होतं, तिकडे आमचं नाटक उतरवलं, तिकडेही आम्ही जिंकलो, म्हणजे आम्ही स्टेट लेवलपर्यंत गेलो. तर त्या नाटकात पुण्याचे परीक्षक म्हणून नागराज मंजुळे आले होते आणि ते तेव्हा कास्टिंग करत होते. आणि ते असं खूप कमी वेळा खास ऑडिशन्स घेत आहेत लोकांना लाईनमध्ये, असं खूप क्वचित होतं त्यांच्या बाबतीत. ते असं कुठेही दिसली त्यांना वाटलं की हे पात्र माझ्या स्क्रीनसाठी योग्य आहे की ते उचलतात. तर माझं नशीब तेव्हा चांगलं होतं आणि ते कास्टिंग करत होते आणि त्यांना माझं काम खूप आवडलं. तर ते म्हणले तू घरी ये, माझ्या उद्या घरी ये, आपण बोलूया, हा हा माझ्या असिस्टंटचा नंबर आहे. मग आम्ही बोललो, मग 2-3-4 वेळेस ऑडिशन झाल्या आणि पहिल्या 1-2 वेळेस अगदी कॅज्युअली, म्हणजे गप्पा मारल्या, बसलो, खाल्लं, चहा प्यायला, त्यांनी ओळख करून घेतली, मी त्यांची ओळख करून घेतली. आणि लाजायचे मी तेव्हा, खूप लाजायचे की स्टेजवर काम केलं होतं पण एक छोटी रूम आहे, 10-15 लोक आहेत, कॅमेरा आपल्याचकडे, तर खूप भीती वाटायची. आणि असं करत त्यांनी ऑडिशन शूट करून घेतली आणि त्यांना ते खूप आवडलं. मग त्यांनी 31 डिसेंबर 2014 मला बोलवलं आणि तेव्हाही एक ऑडिशन घेतली. मला माहीत नाही की ठरलंच होतं तर का ऑडिशन घेतली, पण एक ऑडिशन घेतली. आणि त्या दिवशी काहीतरी गोड खायला दिलं होतं त्यांनी, पेढे की बर्फी, आणि म्हणले असं असं आम्ही ठरवलं आहे, तर तुला कितपत इंटरेस्ट आहे, तुला चालणार आहे का, घरच्यांना चालणार आहे का, सगळं बोल, आम्ही तर इंटरेस्टेड आहोत आमच्या साईडने. तर मी घरी बोलले, मग घरचे म्हणले की या दिग्दर्शकांचं नावही चांगलं आहे वगैरे वगैरे. मग त्या पुढच्या फॉर्मॅलिटीज झाल्या, तर असं सैराटसाठी सिलेक्शन असं झालं होतं म्हणू शकतो आपण. आणि अनुभव म्हणलं तर अनुभव खूपच चांगला होता, कारण मला असं वाटतं माझी पाठी कोरी होती सिनेमाच्या बाबतीत आणि ते आम्हाला खूप मदत करून गेलं. कारण जेव्हा तुम्हाला खूप गोष्टी येत असतात तेव्हा एक्सपेरिमेंट, माझं असं मत आहे की एक्सपेरिमेंटला कमी ऑप्शन राहतो, पण जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुम्ही एकच गोष्ट 100 प्रकारे करून बघता आणि मग त्यातली एखादी वर्कआउट होऊन जाते. पण लकीली आम्हाला या 100 गोष्टीही करायला लागल्या नाहीत. नागराज सरांना जे साधे पण हवं होतं, जे सटल असणं जे अपेक्षित होतं स्क्रीनवर, ते सगळं त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं. आणि अनुभव म्हणलं तर सेटवर अगदी घरच्यासारखं असायचं, म्हणजे आम्ही असं बसायचो गप्पा मारत आणि आम्ही सगळे तरुण होतो त्याच्यामुळे तर नुसता टाईमपास चालायचा. म्हणजे शूट जेव्हा नसेल तेव्हा आम्ही इतकी धमाल करायचो की लोकांना वाटायचं की खरंच पिक्चरचं शूट चालू आहे की काय, म्हणजे पिकनिकला आले आहेत की कसं. आणि मग मैत्रीही खूप चांगली झाली आमची. आणि अनुभव म्हणजे पोस्ट फिल्म म्हणलं तर तोही एक वेगळाच अनुभव होता. म्हणजे मला लहानपणापासून समाव वाटायचं की मी, मला ते असतं ना एक खूप क्वचित कोणाला कोणाला असतं की मला टीव्हीत जायचं आहे, तसं मला लहानपणापासून वाटायचं काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कधी काही ठरलं नव्हतं. आणि मी इंडिव्हिज्युअली कधी प्रॅक्टिस, म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्नही केले नाही, पण हं एक नशिबात आलं माझ्या आणि होऊन गेलं. तर पोस्ट फिल्म अनुभव खूपच चांगला होता, म्हणजे लोकं ज्या पद्धतीने अजूनही रिसीव्ह करतात, कौतुक करतात, आणि मला असं वाटतं त्यानंतरही माझ्यासाठी एक चांगली गोष्ट घडली, म्हणजे माझं आयुष्य पूर्ववत. मला हे खूप चांगलं वाटतं, कारण तुम्ही एक जेव्हा सेलिब्रिटी म्हणून लोक तुम्हाला बघतात
तेव्हा थोडंसं अवघड असतं की पुन्हा तुमचं आयुष्य नॉर्मल, म्हणजे लिटरली मी चहा प्यायला माझ्या नेहमीच्या जागांवर गेले तर लोकांना सुरुवातीला आश्चर्य वाटायचं, पण मी म्हणलं लोकांना आश्चर्य वाटतंय, लोक गर्दी करतायत म्हणून आपण जायचंच नाही असं लाईफटाईम तर नाही करू शकत आपण. कारण मला ते छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडायच्या, म्हणजे तुम्ही एक कट्टाय मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत बसलाय तासन तास, तर हे अनुभव मला मुकायचं नव्हतं म्हणून मी माझं रेग्युलर आयुष्य तरीही चालू ठेवलं. म्हणजे मी कॉलेजला होते, फिरणं असेल, खाणं असेल, नाटकाच्या प्रॅक्टिसेस असतील, मिड प्रॅक्टिस ब्रेक्स असतील, हे रेग्युलर चालू ठेवलं. त्याच्यामुळे थोडे दिवस एक गॅप आला होता या नॉर्मल आयुष्यात, कारण फॅमिलीसोबत गेल्यावर थोडे रेस्ट्रिक्शन यायचे, मी असं जेवती आहे आणि लोक एकटक बघत राहायचे आणि मग ते थोडं ऑकवर्ड व्हायचं की आता जेवायचं कसं, आणि आई बाबा पण आहेत मग ते लोक फोटो काढून घ्यायचे. ते फेम चांगलंच आहे, चांगलंच वाटतं अजूनही, पण मला वाटतं की मला त्यातून बाहेर येऊन एक नॉर्मल आयुष्य तरीही जगता येतं आहे ह्याच्यासारखी गोष्ट माझ्यासाठी आत्ता काही नाही. मैत्री आहे, फक्त असं आहे की आता सगळ्यांच्या वेळा आणि वाटा थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे अरबाजचं मी सांगू शकते, अरबाज जो आहे सल्याची ज्याने भूमिका केली आहे तो अगदी खास मित्र आहे माझा. म्हणजे आम्ही इथे भेटत असतो, आता लॉ कॉलेज रोड कोथरूड कर्वेनगर हे भेटायचे, खायचे प्यायचे कट्टेचेच जणू आमचे. तर तो आता पुण्यातच राहतो काही वर्ष झाले, एक दोन वर्ष मागचे. पण माझं असं झालं आहे की मी खूप बिझी असते सध्या, म्हणजे काही पर्सनल कामं असतात आणि वकिली करते मी, तर स्ट्रगलिंग इयर्स असल्यामुळे वेळ होत नाही. तर अरबाज आणि माझं म्हणता येईल की आम्ही खास दोस्त आहोत, म्हणजे तो मला मेसेज करताना भावा असाच मेसेज करतो आणि आमचं ते जे चांगलं रिलेशन आहे. रिंकूसोबत कधी बोलणं होतं कधी नाही, पण म्हणजे आम्हाला माहिती असतं की बोलणं नाही झालं तरी आम्ही आहोत बाबा. आणि थोडंसं पर्सनल याच्यावर येऊया. लहानपणी आपण घरात वेगळे पदार्थ खात असतो, बरोबर, कॉलेज लाईफमध्ये वेगळे आपले फेवरेट्स गोष्टी असतात, आणि या क्षेत्रात आल्यानंतर पण किंवा ओव्हरऑल हल्ली कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी एक डायट कॉन्शियस. लहान माझं थोडंसं आश्चर्य वाटू शकतं, पण माझ्या काहीच आवडीनिवडी नाही आहेत. म्हणजे मला सगळं आवडतं, मी सगळं व्हेजिटेरियन आहे मी, सो मी सगळं खाते. मला एक अमुक भाजी आवडत नाही, आज हेच का दिलं असं माझं काही नाही. मला बनवताही येतंच, पण माझ्या अशा काहीच खास आवडीनिवडी नाही आहेत. पण तसं बघायला गेलं तर माझी आई मराठवाड्यातली आहे आणि बाबा पुण्यातले आहेत. सो आमच्या घरी म्हणजे लिटरली मोदकाचे आमटे हा प्रकार माहिती असेल तुम्हाला, तर हा मराठवाड्यातला प्रकार आहे. आणि लिटरली गवारीच्या भाजीत गूळ, म्हणजे हे दोन एक्स्ट्रीम्स माझ्या, म्हणजे बाबा लिटरली सदाशिवपेठेत वाढलेत. सो आईनी एक खूप मेळ साधला आहे की या दोन गोष्टींचं जे आहे कॉम्बिनेशन करून ती आम्हाला, म्हणजे माझी आई सुगरण आहे, अतिशय चांगला स्वयंपाक ती करते. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या मी बाहेर खाऊच शकत नाही, जसं की मिसळ. माझी अत्यंत उत्तम मिसळ करते आणि लोक आम्हाला सांगतात आईला फोन करून की आम्ही आज मिसळ खायला येतो आहे, प्लीज मिसळ करा. म्हणजे सगळंच छान करते ती. पण तिखट गोष्टी ज्या आहेत, चमचमीत, मसालेदार, आमच्याकडे एक विशेष आहे. मला असं वाटतं मला घरचं खायला खूप जास्त आवडतं बाहेरच्यापेक्षा. बाहेरही आवडतंच, ऑफकोर्स ते वयानुसार थोडे शिफ्ट्स होत असतात. पण कसं आहे की माझ्या आईचं एक परंपरा आहे आमच्या घरी की आम्ही मसाला घरीच बनवतो. मसाले जे आहेत आमचे ते घरीच बनवतो, त्यामुळे ती जी चव आहे ती कुठे जात नाही. आणि घरी लहानपणी म्हटलं तर मी सगळंच खायचे, पण मला खास करून भाताचे प्रकार खूप आवडतात. मग आई भातामध्ये शिफ्टिंग करत आली लहानपणापासून, की टोमॅटो राईस म्हणा, मग पालक वगैरे आम्ही खायचोच, पण भातामध्येच मग पालक पुदिना घालून पुदिना राईस केला. आणि पुलाव मला प्रचंड आवडतो, मला पुलाव व्हेज बिर्याणी खूप जास्त. आणि आता आता अशात मी थोडं साऊथ इंडियन प्रकारच्या रायसेसला इंट्रोड्यूस झाली आहे, पोली वगैरे राईस म्हणा, भिशीबिळी भात म्हणा, तर ते सगळं मला प्रचंड, भाताचे कुठलेही प्रकार आवडतात. आणि लहानपणी म्हटलं तर मला इडली वगैरे खूप आवडायची, आणि गोडात मला खीर खूप आवडते, प्रचंड आवडते मला खीर. आणि आता शिफ्ट्स म्हणलं बाहेर खायला काय आवडतं, ते एक ऑफकोर्स एक वय असतं कॉलेजचं की आपण बाहेर खातो, तर मी बाहेरही खाल्लं तरी इडली डोसा हे प्रकार मला जास्त आवडतात. आणि चायनीज कधीतरी चालतं, पण माझं असं आहे की मी खूप कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काही खात नाही. मला पास्ता प्रचंड आवडतो, पण एक आहे की मी तो घरी पण बनवते, मला माझ्याही हातचा आवडतो. आणि बाहेरचा म्हटलं तर दोन तीन ठिकाणं आहेत जिकडचा पास्ता मी खाते.
हे झालं बाहेरचं. आणि डायट कॉन्शियस म्हणलं तर मला हेरिडेटरी आमचं मेटाबॉलिझम आमच्याकडे कमी आहे, मेटाबॉलिझम रेट, आणि थोड्या उंचा अशा फार नाही आहेत, त्यामुळे थोडं वजन वाढलं की ते लगेच दिसतं. सो मग आता जेव्हा आम्हाला कळायला लागलं आहे, तेव्हा ताई म्हणा माझ्या, ताईनी माझ्या खूप ह्याच्यात एक मोठा रोल प्ले केला की ती सांगते की तू खा, सगळं खा, पण एक पोर्शन कंट्रोल नावाची गोष्ट असते की तू गोड खाल्लं तरी रोज गोड खाऊ नको. पुन्हा हे डेअरी मिल्क्स वगैरे असतात तर लहानपणी ऑफकोर्स चॉकलेटपेक्षा ते साखरेचं खूप ॲडिक्शन असतं आपल्याला, तर ते कितपत खायचं. तर अशा सगळ्या गोष्टी डायट कॉन्शियस म्हणलं तर सध्या तर प्रचंड आहे मी, कारण मला असं झालं आहे की आता आहे ते राहिलं तरी चालेल, पण अजून वाढू द्यायचं नाही. एक नॉर्मल अपिअरन्ससाठी, प्रेझेंटेशनसाठी, आपल्या स्वतःच्या आणि फिट राहण्यासाठी असं मला वाटतं. सो डायट कॉन्शियस म्हणजे मी मैदा खात नाही, साखर माझी ऑप्शन नसेल तरच मी खाते, नाही तर मी साखरेचं मला फार नाही आहे की गोड चहा पेला वगैरे, मी बिनसाखरेचा चहा पिते. आणि मी खूप कॉन्शियस नाही आहे, मला जर खूप काही आवडत असेल तर मी केव्हा घरीच, आता आलू परोठे वगैरे मला प्रचंड आवडतात. आमच्या घरी अशी एक प्रथा आहे की आम्ही रविवारी नाश्ता वेगळा करत नाही आणि जेवण वेगळं, नाश्ता असं सागरसंगीत नसतं आमच्याकडे. आम्ही एकच ब्रंच आयटम करतो, मिसळ असेल, दहीवडे असतील, आलू परोठे, दाल बाटी एक माझी आई खूप छान करते. सो आम्ही रविवारी एक ब्रंचच करतो 12 वाजता आणि मग संध्याकाळी, मग जे असेल ते डायरेक्ट संध्याकाळी असतं. सो मला असं वाटतं की डायट कॉन्शियस मी खूप पण नाही आहे, पण मला साधारण आय नो वॉट आय डोंट वॉन्ट टू डू, म्हणजे मी मैदा खूप टाळते क्वचित की आता ऑप्शनच नाही आहे तर मग खाते असं आहे, कारण पटकन माझं वजन वाढण्याची टेंडन्सी आहे. सो असं आहे माझं. वेगळा हमसफर आपण म्हणतो, तर हमसफर कसा असावा? ओके, थोडासा ओके, माझं असं काही अपेक्षा नाही आहेत. मला एकच वाटतं की माझं असं आत्ता या घडीला फिक्स ठरलेलं नाही आहे की मी वकिलीच करेन, किंवा मी, माझ्या डोक्यात खूप गोष्टी आहेत, जसं की मला लेक्चरशिप करायची आहे, PhD करण्याची इच्छा आहे, माझं मास्टर्स झालं आहे आणि कॉन्स्टिट्युशनल लॉ, जेंडर राईट्स यामध्ये मला खास इंटरेस्ट आहे. सो PhD पुढे मागे जाऊन केली, थोडे दिवस मी काम नाही केलं, PhD फोकस केलं, किंवा लेट्स अज्युम की मी, माझी इच्छा आहे पण आता हे प्लॅन्स किती वर्कआउट होतात माहीत नसतं, माझं जज बनावं असं मला वाटतं, तर एक जॉब सिक्युरिटी राहते आणि चॅलेंजिंग वाटतं मला ते काम. सो आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या केल्या पुढच्या काही वर्षात फिगर आउट होतील की मला हे करायचं आहे का, मला ते करायचं आहे का, माझं लोकेशन काय असणार आहे, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी थोड्याफार नॉट ओनली करिअर पण सगळंच समजून घेऊन आणि बंधनं टाकली तर मला फार आवडत नाही. सो माझं असं आहे की जे आहे जसं आहे तसं ॲक्सेप्ट करावं मला आणि मागे न खेचता पुढे जाण्यासाठी सतत, आणि ऑफकोर्स मी एक साईडनी अपेक्षा नाही आहेत माझ्या, सेम गोष्टी मी पण, म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी असते कुठलंही नातं असेल तर. सो माझ्या अशा इच्छा आहेत की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या गोष्टी, आणि मला असं आहे की माझे खूप लॉंग टर्म प्लॅन्स ठरलेले नाही आहेत. सो आत्ता असं आहे, 1 वर्षाने असं असेल तर 10 वर्षांनी काय असेल याचा विचार कशाला करायचा. सो जर या सगळ्या गोष्टींना कॉम्प्लिमेंटरी कोणी मला मिळालं तर मला आवडेल, की समजून घेऊन फक्त सपोर्ट पाहिजे एक, आणि सेम गोष्टी मी पण देईन म्हणजे. इथे ओके, आमचा कोलाज हा कट्टा आहे कारण मी ILS लॉ कॉलेजला होते आणि हे हॉटेल जवळ आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफोर्डेबल होतं स्टुडंट लाईफमध्ये, कारण कधी असं होतं की ग्रुपमध्ये कोणी असतं जे हॉस्टेलला राहतात, सगळ्यांना परवडतंच असं नाही. मग इथे आल्यावर मला तर डोसा आवडतो, नाहीतर कसं असतं आता बाकीचे लोक नॉन व्हेजिटेरियन गोष्टी खायचे, पण मग मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मला इथली पनीर चिली आवडते. पनीर चिली नंतर इथे एक मँग्लोरियन करी मिळते, लंच डिनरच्या टाईमला ती मिळते. सो मँग्लोरियन करी आणि त्याच्यासोबत अप्पम मिळतं, अत्यंत छान पद्धतीने, म्हणजे त्याच्यात ते शेंगदाण्याचा कूट, नारळाचा अर्क, हे सगळं पदार्थ, म्हणजे मँग्लोरियन स्टाईल असते बेसिकली, आणि कम्प्लीट साऊथ इंडियन पण नाही, असं ते एक जे मिक्सचर आहे मँग्लोरियन महाराष्ट्रीयन, म्हणजे मला फ्युजन गोष्टी जरा आवडतातच, म्हणजे आता डोसा केला तरी त्याच्यासोबत भाजी ही मला महाराष्ट्रीयन पद्धतीची आवडते बटाट्याची. सो असं हे जे थोडंसं फ्युजन आहे ते मला खूप आवडतं. सो इथे मग ते आवडतं, त्याच्यासोबत नॉर्मल आपलं पनीर बटर मसाला, छोट्या छोट्या गोष्टी खूप चांगल्या मिळतात इकडे, नॉर्मल जे जेवण आहे आपलं. लहानपणी खूप फिरली आहे
बरोबर बऱ्यापैकी फिरायची आवड आहे का तुला आणि असं एखादं कुठलं डेस्टिनेशन आहे का की ड्रीम डेस्टिनेशन आपण म्हणतो की नाही यार हे एकदा आयुष्यात बघायचं असं ड्रीम म्हणता येणार नाही पण मी खूप फिरली आहे घरच्यांसोबत म्हणजे जसं आम्हाला बाबांचं एकच होतं फक्त की आपण जिकडे जातो आहे तिकडे मुलींना समजलं पाहिजे आपण कुठे गेलो आपण काय बघितलं सो सगळ्यात पहिली मोठी ट्रीप म्हणजे आमची काश्मीर होती काश्मीरला गेलो त्याच्यानंतर हैदराबाद म्हणा नंतर केरळला आम्ही गेलो आणि मला वाटतं आम्ही एक बॅचलर्स ट्रीप केली होती नॉट बॅचलर्स म्हणजे बॅचलर्स काय अनुषंगाने की आमचं बॅचलरेट कम्प्लीट नॉट बॅचलरेट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं सो आम्ही मैत्रिणी मैत्रिणींनी एक ट्रीप केली होती आणि आम्ही गेलेलो मनालीला आणि मला वाटतं ती ट्रीप अत्यंत चांगली होती नॉट बिकॉज वी डीड नॉट हॅव एनी रेस्ट्रिक्शन्स पण आम्ही मुली मुली गेलेलो आमची म्हणजे ऑफकोर्स आम्ही कोणाकडनं तरी ते सगळं पॅकेज बनवून घेतलेलं पण मला वाटतं तो जो स्वैराचाराचा एक मुद्दा असतो की एक 20-21 वर्षाच्या मुली आहात तुम्ही सगळ्या तुम्ही मैत्रिणी आहात जीवाभावाच्या आणि त्या अशा मैत्रिणी आहेत ज्या मला घडत्या वयापासून ओळखत आहेत म्हणजे 11वी 12वीपासून आम्ही एकत्र होत सगळ्या आणि आम्ही एका बॅकग्राऊंडमधनं पुढे आलो आणि आम्हाला म्हणजे सगळं माहिती आहे आता एकमेकींबद्दल आणि त्यांच्यासोबत मी मनालीला गेले होते तर मला वाटतं तो एक चांगला अनुभव होता आणि आमचं आता ऑफकोर्स प्रत्येकीच्या थोड्या वेगळ्या गोष्टी चालू आहेत पण आमचं तरीही चाललं आहे की आता यावर्षी किंवा पुढच्या वर्षी तर आमचं असं आय एम नॉट व्हेरी शुअर की हे किती वर्कआउट होईल पण आमचा बालीचा प्लॅन आहे आणि आमचं एक आहे की आम्ही कमवतो फार कमवत नाही सगळ्याजणी थोडं काही आपलं या वयात जेवढं मिळतं तेवढं आणि त्यातनं आम्ही काही पैसे बाजूला ठेवून आपण आपली आपली ट्रीप करायचे असं आमचं एक चाललं आहे आता ते कधी वर्कआउट होईल कसं सगळ्यांना पर्सनली वेळ मिळतो आहे तर बाली ड्रीम डेस्टिनेशन म्हणू नॉट ड्रीम पण एक इच्छा आहे की आता नेक्स्ट ट्रीप शुड बी बाली पुण्याचाच आता मला 5 तुझे फेवरेट रेस्टॉरंट सांग की जिथे मी जातेच ओके जायलाच पाहिजे ओके पहिलं म्हणजे जयश्री गार्डन तिकडे मला पावभाजी प्रचंड आवडते म्हणजे मी ब्रेड फार खात नाही पण मला जर पावभाजी खायची असेल आता माझा काका होता एक तर त्याला पावभाजी प्रचंड आवडायची आणि आम्ही खूप लाडके होतो त्याचे सो तो कधीही फोन करायचा की अन्या म्हणायचा तो अन्या टम्या आम्हाला ताईला माल तो म्हणायचा आपण जयश्रीला जाऊयात सो एक जयश्री आहे किमया मला खूप आवडतं कर्वे रोडचं शीतल खूप आवडतं वैशाली लोक म्हणू शकतात हाईप्ट आहे वगैरे 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 पण मला वैशाली प्रचंड आवडतं कारण मला मुळात साऊथ इंडियन फूड खूप आवडतं आणि यासोबत म्हणलं तर वाडेश्वर हे 5 रेस्टॉरंट्स आहेत जिथे मी जाईनच आणि हे कम्फर्ट झोन आहे की कोणीही म्हणलं की आपण लंचला भेटू तर मग तू शीतलला ये मी येते असं ते आहे माझं करेक्ट करेक्ट आता फूड आलेलं आहे हो खाऊन बघ आणि आपण ना रिव्ह्यू देतो ओके काय मागवले ते ओके आता हे का मागवलं तर मी म्हणलं तसं मी अत्यंत कम्फर्ट झोनमध्ये राहणारी मुलगी आय डोंट ट्राय न्यू फूड थालीपीठ मला खूप आवडतं भाजणीचं म्हणून एक आहे भाजणीचं थालीपीठ छान आहे थालीपीठ जसं असायला हवं तसं आहे येस हा पनीर पराठा आहे आणि मला खूप आवडला आहे कारण याच्यामध्ये एक मला ती धना जिरा पावडरची जी टेस्ट आवडते ती आहे आणि मिरच्या आहेत मला तिखटही बऱ्यापैकी म्हणजे मी खूप तिखट खाते असं मी म्हणणार नाही पण मी जेवढं खाते तर ते ह्याच्यामध्ये आहे आणि पनीर मला स्पेशली खूप आवडतं खूप जास्त आवडतं म्हणजे मी रोज नाही म्हणू शकत पण मी रोज खाऊ शकते कोणी मला दिलं तर सो पनीर आहे आणि मी म्हणलं तसं धनाजिराची जी टेस्ट आहे ते स्टफिंग खूपच छान आहे थालीपीठाला मी 6-6.5 देईन कारण मी म्हणलं तसं मी घरच्या फूडची खूप फॅन आहे पराठ्याला मात्र मी 9.5 वगैरे देऊ शकते तो अर्धा मार्क मी राखलाय कारण मी जन्मतः पुणेकर आहे आणि मी 10 पैकी 10 कोणाला देणार नाही म्हणून मी तो अर्धा मार्क राखून ठेवते पण 10 द्यायला हरकत नाही पण 9.5